हरिओ श्रीराम अंबज्ञा माझं नाव ओमसिंह नवराखे केंद्र पंचवटी नाशिक मी सध्या एक्स कंपनीमध्ये जॉब करतो आहे तसं बापूंकडे आम्ही दोन हजार सतरापासून यायला लागलो यायला लागलो म्हणण्यापेक्षा त्यानेच त्याच्या अकारणकारुणाने आम्हाला त्याच्याकडे खेचून घेतलं बापूंचे तसे अनुभव सांगायचं म्हटलं तर सुरुवात कुठून करायची संपायचं थांबायचं कुठे हाच पहिला प्रश्न पडतो असंच uh, ऑगस्ट महिन्यात गणपतीच्या एक दिवस आधी मी माझे वडील आणि माझा भाऊ हे तिघे करोना पॉझिटिव्ह आले आणि माझ्या मम्मीला बापूंनी करो करोनाची टेस्ट निगेटिव्हच झाली होती ती बापूंनी लिहिला बापूंना माहिती होते घरात करायला कोणी नाही त्यामुळे बापूंनी मम्मीला करोना पॉझि करोना निगेटिव्ह ठेवलं होतं हे झालं सगळं दादा दादांना फोन केलेला लीनमवीरांची कॉ कौ, कॉन्टॅक्ट झालेला त्यांनी दा सांगितलेल्या उपासना चालू होत्या ते झालं आणि अचानक आणि त्यातच काय झालं मला माझ्या भावाला काही का त्रास नव्हता एवढा काहीच त्रास नाही पण जो काही त्रास होता तो माझ्या पप्पांना त्याच्यात न्युमोनिया झाला आणि त्यामुळे कसं झालं की त्यांची थोडी तब्येत सिरियस होऊन गेली त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं त्यांना हॉस्पिटलाईज केलं आणि त्यानंतर काय झालं की एका रात्री अचानक पप्पांचा फोन आला की मला असं छातीत कफ जमा झालं आणि मला श्वास घेत आहे आणि मला कसं तरी होतं तसा फोन आल्यानंतर असा मी थोडंसं म्हणजे टेन्शन आलं की असं कसं झालं आणि तेव्हा म्हणजे कोरोनाची जे करोनाचा मृत्यू मुरुत्यु, मृत्यूदर होता तोही खूप वाढत होता त्यामुळे एक थोडंसं टेन्शन होतं पण एका बाजूला टेन्शन होतं पण त्याच्या दुप्पटवर प दुप्पट एक विश्वास होता नाही म्हटलं हा हे संकट किती मोठं असते उद्या त्यापेक्षा माझा बाप त्याहून पट्टीने मोठा आहे हा विश्वास होता आणि ह्याच विश्वासाने मी काय केलं समोरच बापूंचा फोटो होता बापूंच्या फोटोला बापूंच्या फोटोच्या गळ्याला उदी लावली आणि विक्स लावलं बापूंना म्हटलं बापू बापूराया हे हे ही उदी माझ्या वडिलांपर्यंत पोहोचू दे असं झालं आणि एवढं होत होत नाही त्यावेळेस पाच मिनिटाचा फरक पडला पाच मिनटं झाले बापूंच्या फोटोला उद्या लावून पाच मिनटं झाले आणि पप्पांचा तिकडून फोन येतो की माझा कफ उलटीद्वारे सगळा उलटीद्वारे तो कफ बाहेर पडला आहे आणि आता आता मला बरं वाटतं आहे आणि तेव्हापासून पप्पांची तब्येत प तब्येत हळूहळू सुधरत गेली तो एक अनुभव झाला हा एक अनुभव सांगून मी माझं इथं अनुभवपर्यंत थांबवतो आहे हरिओम श्रीराम अंबदराम